सारखी परिस्थिति कुरुक्षेत्र नेमकी काय परिस्थिति होती। एकीकड़े कौरव होते, एकीकड़े पांडव होते। युद्ध सुरू व्हायच्या आधी अर्जुनाने महा भगवंताला सांगितलं, श्री कृष्णाला सांगितलं, माझा रथ मधोमध घेऊन चल, माझा रथ मधोमध घेऊन चल। म्हटल्यानंतर कृष्णाने रथ मधोमध नेला, अर्जुनाने सांगितलं, समोर नजर टाकली, समोर रक्ताची नात्याची माणसं होती, गुरुवर्य होते, ज्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं अशी माणसं होती। अर्जुन म्हणाला की अशा परिस्थितीत लढण्याची ताकदच राहत नाही, माझं गांडीव धनुष्य गळून पडेल की काय असं वाटतं। आणि तेव्हा भगवंतांनी जे सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे माझ्या भावांनो। तेव्हा भगवंतानं सांगितलं, ही लढाई नात्यांची नाही, ही लढाई नाते संबंधांची नाही, ही लढाई रक्ताची नाही, ही लढाई मानसिक भूमिकेची नाही, ही लढाई नीती आणि अनीतीची आहे, ही लढाई धर्माची आणि अधर्माची आहे। पण जेव्हा आपण महाभारताचा विचार करतो तेव्हा आपण फक्त कौरव म्हणतो आणि पांडव म्हणतो, बरोबर? हा, महाभारत कोणामुळे घडलं? कौरवांमुळे घडलं का पांडवांमुळे घडलं? मी काहीही म्हटलं नाही, लोकांच्या मनात जे काही आहे हाच तो शकुनी मामा आहे ज्याच्यामुळे महाभारत घडलं। त्यामुळे जे कौरव आणि पांडव होते तेव्हा आधी भावना अशी होती, वयम पंचाधिकम शतम, म्हणजे आता आपण विरोधात असलं तर त्याला कौरव म्हणतो, ज्याची संख्या जास्त असते त्याला कौरव म्हणतो, ज्याची संख्या कमी असते त्याला पांडव म्हणतो। पण त्या पलीकडे जाऊन संस्कृती अशी होती की वयम पंचाधिकम शतम, म्हणजे जर समोरून काही आक्रमण आलं तर त्यावेळी कौरव पांडव जे दोन्ही होते ते भाऊ एकत्र येऊन मुकाबला करत होते। पण याच्यात मिठाचा खडा कोणी टाकला? मिठाचा खडा कोणी टाकला? मिठाचा खडा टाकला तो शकुनी मामाने टाकला। आता हा शकुनी मामा कोण आहे? मला काय कळना झाले आवड साहेब, हे मिठाच्या खड्याचा आकार टरबुजासारखा म्हणतात का कमळाच्या फुलासारखा म्हणतात? कारण मला असं दिसताना कमळाचं फूल दिसलं। कारण परिस्थिती आज जर देशातली अशी पाहिली, हे नेमकं का होतं, हे घडतं हे कोणालाही आपलंच आवडणारं नाहीये, पण हे का घडतं याचा एकदा विचार करा। अशा पद्धतीनं पक्ष फोडले जातात हे राज्यात पहिल्यांदा घडलं नाही, हे देशात पहिल्यांदा घडलं नाही, हे वारंवार घडलं जातंय, वारंवार पक्ष फोडले जात आहेत, आमदार पळवले जातात, हे का होतंय? भावांनो, या गोष्टीचा सगळ्यात महत्त्वाचा विचार आपल्या मनात जागवा।